महाराष्ट्राला ध्येयवादी शिक्षकांची परंपरा असून या शिक्षकांमुळेच आपण घडलो अशा शब्दांमध्ये जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कागल नगरपालिकेच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त आयोजित शिक्षक गौरव समारंभात ते बोलत होते शाहूनगर वाचनालयात नगरपालिकेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या वतीनं या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं नगराध्यक्षा मानिक माळी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या या समारंभात नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाकडील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला तसंच शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक शंकर पोवार यांचा विशेष गौरव करण्यात आला या समारंभात बोलताना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आईनंतर शिक्षक प्रत्येकासाठी महत्वाचा गुरु असल्याचं सांगितलं समाजाच्या जडणघडणीमध्ये ध्येयवादी शिक्षकांचं मोठं योगदान असल्याचं सांगताना जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी त्यांनी सार्वजनिक स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन केलं या समारंभाला उपनगराध्यक्ष प्रवीण काळवर शिक्षण समिती सभापती अलका मर्दानी नगरसेवक बाबा सोनाई शोभा लाड तहसीलदार गणेश गोरे मुख्याधिकारी टीना गवळी आरोग्य अधिकारी नितीन कांबळे शिक्षण विभाग प्रमुख पॉल सोनुले सौरभ पाटील गणेश माळी विद्या दिवटे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते